अमोल भाऊ, तुम्ही 2 दिवसापूर्वी निर्णय घेतला, मी 31 तारखेला राष्ट्रवादी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. आपण ज्या पक्षात होतो तो पक्ष नव्हे, तो शेतकऱ्यांचा वैरी पक्ष होता. तुम्ही पाहिलं असेल या महाराष्ट्रात भाजप शिवसेनेने जे ऑनलाईन सरकार आहे, ऑनलाईन सरकारने फक्त शेतकऱ्यांची पिळवणूकच केली. पण येणाऱ्या काळात सर्वांना मी शब्द देतो आणि सर्वांनी दादांना या ठिकाणी शब्द द्या. या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार फक्त राष्ट्रवादी पक्षाचाच झाला पाहिजे, तरच शेतकऱ्याला या समाजात शेतकरी वावरू शकतो. मी परत एकदा सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि सर्व उपस्थितांना धन्यवाद देतो. थांबतो. जय राष्ट्रवादी.